बॉटम थ्री म्हणजे अर्थात जे डेंजर झोन मध्ये गेलेले आहेत ते तीन स्पर्धक आपल्यासोबत आहेत, अश्विनी देशपांडे, संहिता चांदोरकर आणि सुस्मिरता डवाळकर. आता ह्या तिघींची गाणी आपल्याला ऐकायची आहेत आणि ही तीन गाणी झाल्यानंतर आजचा निकाल आपल्याला कळणार आहे की नेमकं अंतिम फेरीतून कुणाला बाहेर जावं लागणार आहे. पण सर्वप्रथम मी मंचावरती बोलवते, टाळ्यांनी आपण स्वागत करूया अश्विनी देशपांडे. अश्विनी, डेंजर झोन आतापर्यंत सारे ग प चा आमचा डेंजर झोन खूप फेमस आहे आणि सगळे म्हणजे मीही त्या डेंजर झोनला बऱ्यापैकी घाबरते कारण ती छातीत धडधडत सुरू होते ते एकदा म्युझिक सुरू झालं की. आता अर्थातच आय एम शुअर तुम्ही तिघी थोड्याशा आता मी टेन्शनमध्ये नाही म्हणणार पण हां आता थोडंसं काय होणार आहे पुढे ह्याचं नेमकं काय तरी डोक्यात चालू असेल पण मला फक्त मी त्या डिरेक्शनमध्ये बोट दाखवते. आत्ता आपण मनालीशी बोललो आणि तिच्याकडनं किती आपल्याला इन्स्पिरेशन घेता येतं तर ह्याचा अर्थ इकडे जर काही थोडे कमी जास्ती मार्क मिळाले किंवा चुकून जर स्पर्धेबाहेर जावं लागलं तरीसुद्धा आत्तापर्यंत तू लोकांनी इतकं तुझं गाणं ऐकलेलं आहे. सो देअर इज नो नीड टू वरी, तू लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहेस. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि तुला मी इकडे पहिल्यांदा एवढ्यासाठी बोलवलं की सुस्मिरतापेक्षा जास्ती गुण तुला परीक्षकांकडनं मिळालेले आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. भुलला माझ्या कोऱ्या रंगाला मी म्हणलं करू नका स्थान अशी लावली मी कैकांची वाट मोठ्या मोठ्यांची केली मी दैना मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. अगं पर हाईस तरी कोण मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी नाक माझ बाई चाफे कळी चाफे कळी पडते खळी पडते खळी नाक माझ बाई चाफे कळी चाफे कळी मला बघून लाजतोय ऐना मला बघून लाजतोय ऐना 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 मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना. अश्विनी अशी ठसक्यात झाली ना लावणी एकदम वंशवर खरंच मलाही द्यावं असं वाटतंय पण मला संहिता आणखीन सुस्मिरता दोघींनाही सांगायचंय की जसं हिने परफॉर्म केलं ते लक्षात ठेवा कारण डेंजर झोन मध्ये गेलाय त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्पर्धेच्या बाहेर गेलायत. चुकून जर राहिलात तर समोरून मार्क येत आहेत ना ह्या गाण्याचे त्याच्या त्यामुळे एकदम परफेक्ट असाच झाला पाहिजे परफॉर्मन्स आणि स्पेशली डेंजर झोन मध्ये गेल्यानंतर आणखीन लक्षपूर्वक परफॉर्मन्स द्यायचा कारण समोरून आपल्याला मते मिळवायचे असतात मार्क जरी नसले तरी. सो विश यू ऑल द बेस्ट आणि खूप छान गाणं झालं खरंच. सलील अभिनंदन दोन तीन गोष्टीसाठी. म्हणजे एक तर डेंजर झोन म्हणजे काही काही कंपनीमध्ये ती माणसं कमी करतात वगैरे रिसेशन मध्ये तेव्हा सुद्धा लोक आता हा शब्द वापरायला लागलेत की आता कोण कोण आपल्या कंपनीतलं डेंजर झोन मध्ये आपल्या डिपार्टमेंट मधलं तर इतका हा शब्द आता सगळीकडे रुजला आहे आणि सगळ्यांना टेन्शन येतं डेंजर झोनचं. म्हणजे तर खरं पल्लवी म्हणले ते फार खरं आहे की तू अशा की तुझा आधीचा चेहरा आणि परफॉर्मन्स तर कलाकारांनी खरंच असं असायला हवं कारण अनेकदा आपल्या खाजगी आयुष्यात खूप टेन्शन असतात खूप प्रवास भयंकर झालेला असतो एक मिनिट झोप झालेली नसते पण पडदा उघडला आणि टाळ्या वाजल्या की ते सगळं विसरायलाच हवं आणि तसं तू विसरलीस म्हणून तुझं अभिनंदन पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हा तुझा टाईप खरं तर नव्हता जेव्हा सारेगमप सुरू झालं पण मला आठवतं तू छबीदार छबी इतकं छान गायलीस की त्याच्यानंतर तुला पण एक कॉन्फिडन्स आला की नाही हे पण काही अवघड नाही हे पण काही वेगळं नाही आहे गाणंच आहे शेवटी अप्रोच वेगळा आहे तर असेही प्रकार तुझ्या आवाजात खूप छान वाटतात हे तुला पहिल्यांदा कळलं हे फार महत्वाचं कारण आपल्याला कळलं आपल्यामध्ये काय छान आहे तर ते आपण सगळ्यांसमोर मांडू शकतो. आता सगळी गाणी गायला तुला हरकत नाही. व्हेरी गुड. हे जे काय सलील दादा म्हणाला मला तसं काय
बोलता येत नाही की दालन वगैरे काय वगैरे ओपन झालं वगैरे. मला तर एवढंच माहिती आहे की तू जे काय महिना म्हणजे अशी पुण्याची गायलीस की नाही की फक्त तुम्हीच गाव अशी जोरकस कसदार लावणी झाली एकदम च्या मारी कानपडात मारल्या की गायला रे तुझ्या मारी छान लावणी अशी गात्यात बाकीच्यांनी भजन गावीत. कसं आहे की आज समजा जाणार असेल तर मी अशा प्रकारे गाऊन जाईन की बाद में पुरा पुरी दुनिया जिंदगीवर याद रखेगी की मैंने क्या गाया था जाते जाते. ते तुझं तुझा कुठलाच तो शेर आहे की सुंदर आहे तो त्या आता एकदम अप्रोप्रिएट आहे त्या सगळ्यांना म्हणून दाखवणार तो शेर. जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहीन मी या गगनामधल्या गीतांमधुनी राहीन मी. पण टेन्शन घेऊ नको फक्त डेंजर झोन मध्ये आहेस तो अगदी गेल्यावर या गगनातील वगैरे तसा काही विषय नाहीये. ह्याने आपलं सांगितलं म्हणून मी तुला होळी तुझ्यासाठी नव्हता गायला तो ते आपसात चालू आहे घाबरू नकोस. मस्त मस्त चाबू गेले धमाल आणली ताई लय भारी थँक्यू. सो ऑल द बेस्ट अश्विनी आणखीन थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे काय होणार आहे.